नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे आकृतीची परिमिती पेरिमीटर ऑफ अ फिगरबद्दल जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहणार आहोत. भोला आणि बन्नी दोघांनी पळण्याची शर्यत लावली. भोला, मी या चौरसाकार टाकीला एक फेरी मारणार आणि तू या आयताकार टाकीला एक फेरी मार. जो कोणी स्वतःची फेरी प्रथम पूर्ण करेल तो जिंकेल, बन्नी भोलाला म्हणाली. भोला तयार झाला आणि शर्यत सुरू झाली. बन्नी आणि भोला दोघेही खूप जोरात पळायला लागले. बन्नीने भोलाच्या आधी टाकीची फेरी पूर्ण केली. मी जिंकलो, मी जिंकलो, बन्नी उत्साहाने नाचायला लागला. तुझी टाकी चौरसाकार होती आणि माझी टाकी आयताकार होती, आणि कारण आयताची परिमिती चौरसाच्या परिमितीपेक्षा जास्त असते, मी तुझ्यापेक्षा जास्त अंतर पार केले म्हणून मला जास्त वेळ लागला, भोला बन्नीला म्हणाला. बन्नी भोलाच्या मुद्द्यावर हसू लागला. अरे नाही भोला, हे गरजेचे नाही की आयताची परिमिती नेहमी चौरसाच्या परिमितीपेक्षा जास्तच असेल. आपण दोघांनी आपापल्या टाकीला फेरी मारली, त्यामुळे जेवढे अंतर आपण पळालो ते त्या टाकीच्या परिमिती इतके असणार. चल आता या दोन्ही टाक्यांची परिमिती शोधू, तेव्हा तुला कळेल की आपण दोघे अगदी समान अंतर पळालो आहे. हे बघ भोला, माझ्या चौरसाकाराच्या टाकीची लांबी 5 मीटर आहे, त्यामुळे चौरसाकार टाकीची परिमिती होईल 5 × 4 किंवा 4 × 5 = 20 मीटर. आणि तुझ्या आयताकार टाकीची लांबी आहे 6 मीटर आणि रुंदी आहे 4 मीटर, त्यामुळे आयताकार टाकीची परिमिती होईल 6 + 4 + 6 + 4 म्हणजेच 20 मीटर. अशा प्रकारे या दोन्ही टाक्यांची परिमिती अगदी समान आहे. तुझ्या शब्दात आपण दोघे अगदी समान अंतर पळालो आहे. आता तर तुला मान्य आहे ना की शर्यत मी जिंकलो आहे, बन्नीने भोलाला विचारले. हो मला समजले बन्नी, तुझ्या विजयाच्या आनंदात बब्बनच्या आईस्क्रीमच्या स्टॉलवर आईस्क्रीम खाऊयात, भोला बन्नीला म्हणाला. आणि दोन्ही मित्र आईस्क्रीम खायला गेले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण आकृतीच्या परिमितीशी पेरिमीटर ऑफ अ फिगर संबंधित काही गैरसमज पाहिले.